इतिहास साक्षीदार असलेल्या 70 ते 80 वर्ष जुना असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यातील प्रसिद्ध अशा वैरण बाजार या ठिकाणी शेतकरी व व्यापारी व नागरिक यांना मोठ्या प्रमाणात कोरोना आणि सांडपाणी याच्या विरुद्ध सामना करावा लागतोय. याबाबत अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी संग्राम पाटील यांनी, पाहूयात. मिरज येथील वार्ड नंबर 5 या ठिकाणी आपण आलेलो आहोत. वार्ड नंबर 5 या ठिकाणी गेले 80 ते 70 वर्ष ज्याला हा वैरण बाजार चालू आहे. या ठिकाणी वैरण बाजारमध्ये काही शेतकरी व काही नागरिकांच्या काही समस्या आहेत, आपण जाणून. मी माझेराव कोरे राहणार मिरज बुधवारपेठ महानगरपालिका हद्दीतील वार्ड नंबर 5 हा मिरज वैरण बाजार आहे. हा गेली 100 वर्षे होऊन गेली हा वैरण बाजार प्रसिद्ध आहे. इथं खरं तर शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं याच्यावर जीवन आहे. गेली 20 वर्ष झाले ह्या महानगरपालिकेनं आम्ही लेखी तोंडी तक्रार केली तर त्यांनी ढुकूनसुद्धा बघितलं नाही. इतकी घाण झाले, ढास, डेंगू, कोरोना अशा अवस्थेमध्ये ही व्यापारी आणि शेतकरी वैरण विकतात, कारण त्यांची रोजीरोटी या वैरण बाजारावर आहे. इथून वैरण कोल्हापूर जाते, इचलकरंजी, तासगाव, कोटेमांकड, जत, इथंपर्यंत वैरण जाते, कर्नाटकातून वैरण येते. तर इथल्या शेतकऱ्यांचा हा एक उद्योग आहे, एक पोटापाण्याचा प्रश्न आहे. तर इथं स्वच्छताच नाही, खरं तर आज इतकी भयानक परिस्थिती, कोरोना लॉकडाऊन, तरी पण हे प्रशासन महानगरपालिका लेखी तोंडी तक्रार केली तर त्यांनी दाद घ्यायला तयार नाहीत. तर ही अवस्था बघितली तर हे माणसाच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे. आज चिखला, या चिखलामध्ये शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे अक्षरशः पाय खुजालेले, जनावरांचे पायात नख्यामध्ये दूध जखमा झालेत. आज गेली आम्ही कित्येक वर्ष पाठपुराव करतो, पण हे महानगरपालिका काय इथं बघायला तयार नाही. गोलंदाज वैरण बाजार एक व्यापारी आहे आणि एक शेतकरी आहे. हे महानगरपालिकेला वैरण बाजार करता वार्ड क्रमांक 5 वैरण बाजार आलेला आहे, तरी महानगरपालिकेला आराज देऊन एवढी तक्रार करून महानगरपालिकेने आज दुर्लक्ष केलेले आहे. वैरण बाजारात मधले व्यापाऱ्यांचे पाय कुजा लागल्यात, जनावरांचे पाय कुजा लागल्यात, कोण दुर्लक्ष केलेलं आहे अजून पोतून. आणि हे डांबरी क्रमांक तो म्हणून निस्ता अधिवेशन सुरू आहे. इथं वैरण, इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, पुन्हा मुंबई उतरून इथनं वैरण जाते. हे महाराष्ट्रात एक नंबर गाजलेला वैरण बाजार मिरजाचं आहे, सांगली जिल्ह्याचं. तरी हे वैरण बाजारवर महानगरपालिकेने अजून पोतून दुर्लक्ष केलेलं आहे. आणि हे ताबडतोब दुर्लक्ष केलेलं आहे. वैरण बाजाराचा निर्णय नाही जरा घेतल्या तरी हे राड भरून सांगली मिरज कुपण महानगरपालिकेवर टाकता येतील असं हे वैरण बाजार व्यापारी संघटनेचं आव्हान आहे. आज एवढ्या राडीत, एवढ्या चिखलात हे जनावरची पाय कुसतात आणि आम्हाला बी वैरण आणायला, माझी बी शेरड आहेत, मी जनावरला वैरण आणायला येतो. इथं मी एक कस्टमर आहे. वैरण आणून सुद्धा इथं चालता येत नाही, जाता येत नाही. आज कसं जायचं आणि काय करायचं, तरी पण एवढं चिखूल व्हायला लागलं, एवढं पावसात येतं, गिराकी आम्ही कसं जाणार तिथं. ते व्यापारी वाट बघायला लागला. आम्ही त्यांना म्हणतो रस्त्यावर आणून द्या काय. तर या चिखलाचं जनावरची पाय कुजा लागल्यात, जनावरचे एवढं हाल व्हायला लागलाय, इथं एवढी घाण आहे. हे आता लॉकडाऊनमुळे कोरोना आहे, इथे घाण भरून न्याय म्हणून महापालिकेने सांगितलेलं आहे. तरी पण महापालिकेने हे भरून न्यावं आणि इथं मुरुम आणून टाकावं, जनावरला व्यवस्थित बसायला येत नाही, काय नाही, रानात नाही जनावर चिखूल तुडवत येतं, एवढं वजन वढत आणतं आहे. आणि वढत आणून सुद्धा इथं डांबरीवर पाय घसरतात आणि पाय घसरून सुद्धा इथं अजिबात इथं थारा लागत नाही, चिखलात बसायचं नाही जनावरला. संध्याकाळी ऊस पडतं त्या जनावरला बसत नाही, सकाळपासून जनावर उभा राहतं आहे. मग ते जनावरासाठी जर तेवढं बघून मुख्य प्राण्याकडे बघून तर करायचं तेवढं, एवढं मुरुम आणून टाका, हा घाण भरून न्या. संग्राम पाटील, इंडिया 24 तास, मिरज.